कशी आहात तुम्ही सर्व? चला आज आपण नवोदयचा एक नवीन टॉपिक स्टार्ट करतोय, आकृतीतील प्रतिबिंब शोधणे। बघा, किंवा आकृतीचे प्रतिबिंब शोधणे। चला पटापट, आय श्रद्धा, एक मिनिट हा। ओके, चला पटापट, आकृतीचे प्रतिबिंब शोधणे। सगळ्यांना मेसेज गेला असेल। चला पटापट, चला पटापट, थोडस विद्यार्थ्यांना येऊ द्या। हाय शशांक, हाय शशांक, वेलकम टू द एसओसी क्लासेस टेक। शशांक इथं मेसेज पण करता येतो हा, जसं की बाकीचे विद्यार्थी मेसेज करत आहेत ना त्या प्रकारे। ओके, चला एकदा ट्राय कर, मेसेज करण्याचा प्रयत्न कर बेटा। आज आपण सुरू करतोय आकृतीचे प्रतिबिंब शोधणे। खूप महत्वाचा टॉपिक आहे आणि याच्यावर आज आपला क्लास होणार आहे। आपण एक दोन मिनिट वेट करूया, आपले बाकीचे विद्यार्थी येणं बाकी आहेत। ओके, चला, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, याचे आपण 60 प्रश्न बघणार आहे। ठीक आहे, आणि थोडस वेट करा फक्त। हाय बेटा, हाय शशांक, हाय श्रद्धा, एक दोन मिनिट वेट करा फक्त बाकीचे विद्यार्थी येईपर्यंत, त्यानंतर आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया। ठीक आहे, ओके, चला आता बाकीचे विद्यार्थी येतीलच। ठीक आहे, बाकीचे विद्यार्थी येतीलच, तोपर्यंत आपण काय करूया, आपल्या क्लासला सुरुवात करूया। ओके, आता बघा, हा डेमो क्लास आहे, त्याच्यामुळे हा कोणाला पण जॉईन करता येतो, बरोबर आहे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता प्रतिबिंब म्हणजे काय? आता बघा, तुम्हाला आरशामध्ये किंवा पाण्यामध्ये तुम्हाला तुमची इमेज म्हणा किंवा तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसते की नाही, बरोबर आहे। कधी तुम्ही बघितले का, कधी आरशामध्ये बघितले, तर आरशामध्ये तुम्हाला जे काही प्रतिबिंब दिसतं तुमचं, बरोबर आहे, आरशामध्ये, पाण्यामध्ये, बरोबर आहे। मग एखादी आकृती असेल तर त्या आकृतीचं प्रतिबिंब त्या आरशामध्ये कसं दिसणार ते आपण याच्यामध्ये शिकणार आहे, कारण याच्यावर सुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातात, बरोबर आहे। 4 प्रश्न विचारले जातात की आकृती आरशामध्ये एखाद्या आकृतीचं प्रतिबिंब कसं दिसतं, आणि हेच आपल्याला इथं काय करायचं आहे, शोधायचं आहे, बरोबर आहे। चला ठीक आहे, चला आता आरशातील प्रतिबिंब कसं दिसेल ते आपल्याला बघायचं आहे।
अरे बाकीचे विद्यार्थी काऊन नाही आले आज? काही स्पेशल आहे का आज? श्रद्धा, रितेश, बाकीचं कोणीच नाही दिसत आहे मला आज. हाय स्नेहल, चला पटापट. ओके, हा कोणीच मला आज दिसत नाहीये. ओके, दर्शना पण आलेली आहे, आता जॉईन होत आहेत, लेट थोडं चालते. ओके, भूपेश पण आलाय, चला पटापट. ओके, आता बाकीचे विद्यार्थी आपले येतीलच, नवीन विद्यार्थी आहे आपला शशांक. चला सुरुवात करूया. आता बघा, इथं आपल्याला बघायचं की आरशातील प्रतिबिंब कसं दिसतं, याच्यावर तुम्हाला चार प्रश्न विचारले जातात आणि जवळपास आपण याच्यावर 60 प्रश्न आज आपण बघणार आहे. ओके, चला आपण समजून घ्या, थोडंसं समजून घ्या. आता काय होतं ते, आरशामध्ये एखादी आपल्याला प्रतिबिंब दिसतं, बरोबर आहे, ते नेमकं कसं दिसतं ते अगोदर समजून घ्या. त्याच्यानंतर आपण काय करूया, त्याच्यानंतर आपण काय करूया, प्रश्न बघूया. एक मिनिट, माझी पेन थोडी चालत नाही, एक मिनिट फक्त. ठीक आहे, त्यानंतर आपण प्रश्न बघणार आहे की नेमके प्रश्न कसे सोडवायचे ते. ठीक आहे, चला आता एक लक्षात घ्या, मी एक एक शब्द सांगतो, एक एक शब्द तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, बरोबर आहे. आता बघा, आता लक्ष घ्या, मुख्य प्रश्न आकृती लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला काय करायचं, अगोदर प्रश्न आकृती जी असते ना ती लक्ष देऊन बघायची असते. प्रश्न आकृती लक्ष देऊन बघायची. बघा, तुमची प्रश्न आकृती आणि प्रश्न आकृती अगोदर लक्ष देऊन बघायची कसं आहे, कुठल्या बाजूला अधिकचं चिन्ह आहे, कुठल्या बाजूला त्रिकोणाचं चिन्ह आहे, कुठल्या बाजूला अर्धवर्तुळ आहे, कुठल्या बाजूला अशा आकृती आहेत, तर तुम्हाला कुठल्या बाजूला कुठली आकृती आहे हे लक्ष देऊन बघायचं असतं, बरोबर आहे. चला काय होतं बघा, प्रतिबिंबात तिची उजवी बाजू डावीकडे दिसते, लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जर एखादी आकृती बघितली, बघा समजा हा तुमचा आरसा आहे, हा तुमचा आरसा आहे आणि इथं ती वस्तू आहे, बरोबर आहे, आणि त्या वस्तूचं जे काय प्रतिबिंब आहे ते इकडल्या बाजूला आहे, बरोबर आहे, त्या वस्तूचं जे काय प्रतिबिंब आहे ते इकडल्या बाजूला आहे, तुमची वस्तू इकडल्या बाजूला आहे. आता काय सांगितलं, समजा ठीक आहे, आता इथं काय होईल, इथं समजा बघा मी एक आकृती काढतोय, लक्षात घ्या, काय आकृती काढतो, बघा ही आकृती काढतो, जाऊ द्या, बघा ही अशी आकृती काढली मी, काहीतरी काहीतरी आकृती अशी काढली. आता काय होईल, आता या वस्तूची जी उजवी बाजू आहे ती तिथं डावी बाजू होणार, बरोबर आहे, या वस्तूची जी काही उजवी बाजू आहे ती त्या प्रतिबिंबामध्ये काय होणार, डावी बाजू होणार. ठीक आहे, मग बघा आपण जर बघितलं तर ही जी उभी रेषा आहे ही आहे तिची उजवी बाजू, बरोबर आहे, ही तिची उजवी बाजू आहे, ही उभी रेषा आपण काढलेली. आता ही उभी रेषा काय होणार, ही त्या इथं डावी बाजू होणार, बघा ही झाली तिची डावी बाजू, बघा इथून रेषा इकडे गेलेली आहे तर इथून रेषा इकडे जाणार, त्यानंतर बघा इथून रेषा इकडे गेलेली आहे तर इथून रेषा इकडे जाणार, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे वस्तूमध्ये जर डावी बाजू असेल ठीक आहे तर इकडे उजवी होणार, आणि इकडे उजवी असेल तर इकडे डावी होणार, म्हणजे तुमच्या बाजू बदलतात. ठीक आहे, आरशामध्ये जी प्रतिमा दिसते त्याच्यामध्ये तुमच्या बाजू बदलतात, म्हणजे तुमची उजवी बाजू डावी होते आणि डावी बाजू काय होते, तिथं उजवी होत असते. ठीक आहे, लक्षात घ्या, हे एक महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे, उजवी बाजू डावी आणि डावी बाजू काय होत असते, आपली उजवी होत असते. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा प्रश्न आकृतीत असलेले चिन्ह लक्षात घ्या. आता प्रश्न आकृती म्हणजे काय चिन्ह आहेत ते लक्षात घ्यायचं. म्हणजे डावीकडचं चिन्ह तुम्हाला उजवीकडे दिसतं, बघा समजा हा तुमचा आरसा आहे, बरोबर, हा तुमचा आरसा आहे, मी जर इथं असा ए काढला, बरोबर आहे, असा जर मी इथं ए काढला तर लक्षात घ्या तुम्हाला पाहायला मिळेल की हे जे अधिकचं चिन्ह आहे
हे डावीकडे आहे, बरोबर आहे, एच्या डावीकडे आहे म्हणजे आपण बघलं तर. पण इथं काय होणार, इथं ते एच्या उजव्या बाजूला येणार म्हणजे इथं येणार, ठीक आहे. अशा प्रकारे म्हणजे उजवीकडचं चिन्ह डावीकडे जाणार, डावीकडचं चिन्ह काय येणार, उजवीकडे येणार, ठीक आहे. एक मिनिट, एक मिनिट, ओके. अशा प्रकारचं इथं होत असते, ठीक आहे. या दोन गोष्टी लक्षात ठेवा सध्या. एवढं समजलं सगळ्यांना मला सांगा, एवढं सगळ्यांच्या लक्षात आलंय, समजलंय मला सांगा. या दोन गोष्टी, डावीकडची बाजू उजवी होते आणि उजवीकडची डावी होते, दोनच गोष्टी लक्षात ठेवायचे तुम्हाला. समजलंय सगळ्यांची मेसेज मला येऊ द्या. ओके, चला हे दोन गोष्टी लक्षात ठेवा, ठीक आहे. बघा बघा, आता प्रश्न आकृतीच्या वरच्या व खालच्या बाजूंना असलेले चिन्ह प्रतिबिंबात त्याच ठिकाणी राहतं, म्हणजे डावी बाजू उजवी होते, उजवी डावी होते, पण वरती जर चिन्ह असेल तर ते वरतीच राहणार, खाली जर चिन्ह असेल तर ते खालीच राहणार, बरोबर आहे. वरती चिन्ह असेल एखादं तर ते वरतीच राहणार, वरत्याच बाजून असं होणार नाही की वरती चिन्ह दिलं आणि प्रतिबिंबामध्ये ते खाली असणार, असं कधीच होत नाही, ठीक आहे. वरती चिन्ह असेल तर तुम्हाला ते वरतीच दिसायला पाहिजे. आता तुम्हाला ज्यावेळेस आपण प्रश्न बघणार ना त्यावेळेस तुम्हाला समजेल, ठीक आहे. हे गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर काय आहे, डावीकडे झुकलेले चिन्ह प्रतिबिंबात उजवीकडे झुकलेले असतं. बघा कसं, समजा हा तुमचा काय आहे, आरसा आहे, बरोबर आहे. आता आपण काय करायचं, बघा ही रेषा अशी झुकलेली आहे, बरोबर अशी. मग आता इकडे कसं होणार आरशामध्ये, तर ती अशी झुकलेली तुम्हाला दिसणार, ठीक आहे. लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे. जर हे जर अशी असती तर इकडे तुम्हाला अशी दिसली असती, बरोबर आहे. म्हणजे उजवीकडे झुकली असेल तर डावीकडे दिसेल, डावीकडे झुकली असेल तर उजवीकडे दिसेल. तर बस एक दोन पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, हे पूर्ण वाचण्याची गरज नाही, ठीक आहे. पूर्ण वाचण्याची गरज नाही, कारण या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलेल्या आहेत, ठीक आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला या गोष्टी मी समजून सांगितलेल्या आहेत, त्याच्यामुळे या गोष्टी तुम्हाला वाचायची गरज नाही, ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला वाचायची गरज आहे का, तर नाही. आता थेट आपण जाऊया आपल्या प्रश्नाकडे. प्रश्न महत्वाचे आहेत, ओके. चला प्रश्न महत्वाचा आहे. चला तुमच्या स्क्रीनवर प्रश्न दिसतोय बघा, हा दोन नंबरचा प्रश्न आपण डायरेक्ट घेतलेला आहे, ठीक आहे. आता बघा हा दोन नंबरचा प्रश्न आहे आणि तो तुम्हाला बघा हे दिसतं ना अशी रेषा आणि त्याच्यावर अशा छोट्या छोट्या बारीक रेषा काढल्यात आपण. हा आहे तुमचा आरसा. हा काय तुमचा आरसा आहे, ओके. आता बघा हा ही आहे तुमची वस्तू, बरोबर. आणि त्या वस्तूचे प्रतिबिंब इथं 1, 2, 3, 4 तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला निवडायचं आहे योग्य प्रतिबिंब कोणतं, बरोबर आहे. योग्य प्रतिबिंब कोणतं हे तुम्हाला इथं निवडायचं आहे, बरोबर आहे. चला आता तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा, त्यानंतर मी सांगतो. अगोदर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा, त्यानंतर तुम्हाला ही आकृती मी एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगतो. सांगा. ओके शशांक बेटा तू पण सांग, शशांक बेटा तू पण सांग. शशांक तू पण सांग बेटा. ओके शशांकचं उत्तर एक आलंय. आता बघा मी तुम्हाला आता काय सांगितलं होतं, बरोबर आहे. तुम्हाला मी आता काय सांगितलं होतं की डावीकडची बाजू उजवीकडे दिसते, उजवीकडची बाजू डावीकडे दिसते,
बरोबर थांबा एक मिनिट मैं तुम्हाला सांगतो एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो ना मैं एक एक मिनिट देत मस काहीतरी प्रॉब्लेम आला एका तोपर्यंत तुम्ही आन्सर सांगा एक मिनिट फक्त तोपर्यंत तुम्ही सांगा ओके चला लक्ष द्या आता ओके सॉरी हा लक्ष द्या आता बघा इथे काय सांगितलं तुम्ही तुमची डावी बाजू काय होते उजवीकडे दिसते ओके ओके शशांक सांगतो मी हा तुमची डावी बाजू काय होते उजवीकडे दिसते बरोबर आणि उजवी बाजू डावीकडे मग इथं बघा तुमच्या लक्षात येईल बरोबर आहे तर बघा एक आपण अगोदर काय करूया बाहेरचे चिन्ह घेऊया अगोदर आपण बाहेर चिन्ह घेऊया आता बघा इथे हे जे गुणाकाराचं चिन्ह आहे हे इकडे काय आहे इकडे जर बघितलं तर उजवीकडे आहे बरोबर आहे मग इकडे काय व्हायला पाहिजे ते डावीकडे जायला पाहिजे बरोबर आहे मग बघा इथं पण डावीकडे आहे इथं पण डावीकडे आहे इथं पण डावीकडे आहे इथं नाही म्हणजे चौथं आपलं उत्तर होणार नाही बरोबर त्यानंतर त्रिकोण बघा त्रिकोण जर बघितला तर त्रिकोण इकडे डावीकडे आहे इकडे तो उजवीकडे जायला पाहिजे म्हणजे इथं पण त्रिकोण आहे इथे पण त्रिकोण आहे आणि इथे पण त्रिकोण आहे म्हणजे पहिले तीन पण उत्तर असू शकतात नंतर बघा तुम्ही जर बघितला तर हा बघा अर्धवर्तुळ इकडे उजवीकडे आहे याचा अर्थ तो इकडे कुठे जायला पाहिजे डावीकडे जायला पाहिजे इकडं मग बघा इथं पण अर्धवर्तुळ आहे इथं नाही म्हणजे हे चुकीचं आहे इथं पण आहे बरोबर चला हे दोन गोष्टी आल्या लक्षात त्यानंतर बघा ही आकृती जी आहे ती आता इकडे काय करणार उजवीकडे जाणार बघा इथं पण आहे आणि इथं पण आहे म्हणजे आपण जर बघितलं तर इथं आपलं एक किंवा दोन ह्या एक किंवा तीन या दोघांपैकी एक आपलं उत्तर असायला पाहिजे ठीक आहे चला आपण काय केलं दोन तर आता इथं इलिमिनेट केलेले आहेत आता फक्त आपल्याकडे एक किंवा तीन या आहे आता बघा काय काय बघायचं ठीक आहे आता पहिल्या भागामध्ये बघा लक्षात घ्या या ज्या रेषा आहेत तुमच्या लक्षात यायला पाहिजे आता या ज्या रेषा आहेत ठीक आहे लक्षात घ्या मी काय सांगतोय या ज्या रेषा आहेत आता या रेषा कुठं आहेत मला सांगा बरं हा जो भाग आहे बघा हा जो भाग आहे हा डावीकडे आहे या अशा तिरप्या रेषांचा आता इकडे भाग कुठे जायला पाहिजे उजवीकडे जायला पाहिजे ना म्हणजे हा भाग आपला इथं असायला पाहिजे कुठं तर प्रश्न आकृतीमध्ये मग अशा तिरप्या रेषा तुम्हाला इथं कुठं दिसतात का नाहीत बरोबर आहे त्याच्यामुळे ही आकृती आपली होणार नाही बरोबर आहे म्हणजे तिरप्या रेषा कुठे दिसायला पाहिजे तुम्हाला इकडे दिसायला पाहिजे उजव्या बाजूला तर इथं बघा तिरप्या रेषा आहेत बरोबर आहे म्हणजे हे आकृती असायला पाहिजे आणि तुम्हाला काय सांगितलं होतं जर तिरप्या रेषा अशा असतील बरोबर आहे तर तुम्हाला प्रतिबिंबामध्ये कशा दिसतील अशा दिसतील बरोबर आहे म्हणजे डावीकडे झुकलेल्या असतील तर उजवीकडे तुम्हाला झुकलेल्या दिसतील बरोबर आहे लक्षात घ्या आता इथं बघा इथं तुम्हाला काय ह्या आडव्या रेषा दिसतात या आडव्या रेषेचा भाग काय आला पाहिजे इथं बघा उजवीकडे आहे प्रतिबिंबामध्ये कुठे जायला पाहिजे डावीकडे जायला पाहिजे ना म्हणजे याचा अर्थ हा जो भाग आहे डावीकडून पाहिजे इथं बरोबर आहे आलं लक्षात तुमच्या मग हा डावी आडव्या रेषाला भाग डावीकडे पाहिजे तर तो इथं आहे का नाही इथं दिसतोय बरोबर आहे म्हणजे तुमचं उत्तर काय व्हायला पाहिजे इथं तीन व्हायला पाहिजे आता मला सांगा प्रश्न समजलाय का बरोबर प्रश्न समजलाय का तुम्हाला आपण कसं सोडवतोय ते
प्रश्न समजला का कसं सोडवायचं ते? ओके नाही शशांक समजलंय? पहा आता सोपं आहे शशांक, इथं काय बघायचं बघा आता, ठीक आहे? इथं काय करायचं बघा, अगोदर आपण आकृती बघायची. आता आकृती बघितल्यानंतर बघा तुम्हाला काय काय पाहायला मिळतं बघा, एक एक करून बघा. आता आपण अगोदर हा भाग घेऊया, ठीक आहे? आता मी लक्षात घ्या, हा जो भाग आहे इकडे उजव्या बाजूला आहे ना, उजव्या बाजूला आहे, बरोबर आहे. त्या आडव्या रेषेचा जो भाग आहे, अशा आडव्या रेषा आहेत बघा, मी काढतो इथं, समजून घ्या की हा जो भाग आहे आणि याच्यामध्ये जे काय आडव्या रेषा आहेत, हा भाग आपला उजव्या बाजूला आहे, बरोबर आहे. ही कोणती बाजू आहे? उजवी बाजू, आपली बाजू धरा ना, आपली उजवी बाजू, बरोबर आहे, आपल्या उजव्या बाजूला आहे. म्हणजे आपल्याला जसं दिसतंय त्यानुसार पकडा, बरोबर आहे. मग याचा अर्थ काय असायला पाहिजे? याचा अर्थ प्रतिबिंबामध्ये ही बाजू काय असायला पाहिजे? आपली डावीकडे असायला पाहिजे, बरोबर आहे. डावीकडे म्हणजे, डावीकडे म्हणजे कुठं असायला पाहिजे? तर बघा इथं पण उजव्या बाजूला आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे हे आपलं उत्तर होणार नाही. बघा इथं पण डाव्या बाजूला आहे, इथं पण डाव्या बाजूला आहे, इथं पण डाव्या बाजूला आहे, बरोबर आहे. मग आता डाव्या बाजूला असायला पाहिजे, तर बघा तिन्ही याच्यामध्ये आहे. चला हे लक्षात राहू द्या एवढं, एक मिनिट, हे लक्षात राहू द्या, डाव्या बाजूला असायला पाहिजे. त्यानंतर बघा आता हा जो भाग आहे, लक्षात घ्या, हा जो भाग आहे असा, ठीक आहे, याच्यामध्ये बघा या अशा रेषा आहेत. मी काढून दाखवतो तुम्हाला बघा, ठीक आहे, याच्यामध्ये बघा या अशा रेषा आहेत, ओके, हे अशा रेषा आहे, बरोबर आहे. आता काय व्हायला पाहिजे प्रतिबिंबामध्ये? हा भाग कुठे आहे? तर हा भाग आपला डावीकडे आहे, बघा ना तुम्ही, हा भाग आपल्या डावीकडे आहे. याचा अर्थ हा भाग जो आहे इकडे आपल्याला उजव्या बाजूला दिसायला पाहिजे. उजवी बाजू म्हणजे कुठली बाजू? तर इकडची बाजू, बरोबर आहे. उजवी बाजू म्हणजे इकडची बाजू, बघा ना, इकडली बाजू आहे तर प्रतिबिंबामध्ये तो इकडे दिसायला पाहिजे, बरोबर. पण कसा दिसायला पाहिजे? बघा या रेषा अशा आहेत, तर त्याच्यामध्ये रेषा कशा असल्या पाहिजे? अशा असल्या पाहिजे, बरोबर. आले लक्षात तुमच्या? तर बघा या तिन्ही याच्यामध्ये तसंच आहे, बरोबर, तिन्ही याच्यामध्ये तसंच आहे. त्यानंतर बघा या उभ्या रेषा बघा इकडे डावीकडे आहे, तर हे तुम्हाला कुठे दिसायला पाहिजे? इकडे उजवीकडे दिसायला पाहिजे. तर बघा याच्यामध्ये सुद्धा आहेत, याच्यामध्ये सुद्धा आहे, बरोबर आहे. आले लक्षात? ठीक आहे. त्यानंतर बघा ह्या रेषा अशा आहेत, अशा आहेत रेषा या, बरोबर आहे. याचा अर्थ ह्या रेषा इकडे दिसायला पाहिजे. कशा दिसायला पाहिजे? तर अशा, बरोबर. मग बघा सगळ्याच्यात ते आहे. मग बघा आता हे चिन्ह बघा, बाहेरचे चिन्ह पण बघावे लागतील ना आपल्याला. बघा त्रिकोण एकूण आहे, तर त्रिकोण आपल्याला एकूण दिसायला पाहिजे, बरोबर आहे. हे अधिक चिन्ह म्हणा किंवा गुणाकार चिन्ह एकूण आहे तर एकूण दिसायला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर बघा हे एकूण आहे तर एकूण दिसायला पाहिजे, हे एकूण आहे तर एकूण दिसायला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला ती आकृती ओळखायची असते, ठीक आहे. तर त्यानुसार तुमचं उत्तर काय होतं? इथं तीन होतं, ओके. चला आता एक आपण बघितलं, जरी समजलं नाही तरी आपण समोरचा प्रश्न बघूया, त्याच्यावरनं तुम्हाला थोडंफार समजेल, ओके. त्याच्यावरनं तुम्हाला थोडंफार समजायला मदत होईल, ठीक आहे. आता बघा इथं जर बघितलं तर आपला आरसा इथं नसून आपला आरसा खाली आहे, हा आपला आरसा इथं नसून आपला आरसा आता खाली दिलेला आहे, ठीक आहे. चला सांगा आता, ठीक आहे. आता काय होणार? आता आपण इथं केलेलं आहे तर काय होणार? जो खालचा भाग आहे आपला बघा, तो आपल्याला वरती दिसणार, ठीक आहे. म्हणजे बघा हा जो भाग आहे तो भाग आपल्याला कुठे दिसायला पाहिजे? इथं दिसायला पाहिजे खाली, ठीक आहे. आता याचं उत्तर तुम्ही प्रयत्न करा आणि मला सांगा आता काय असायला पाहिजे, त्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. हो उद्या काय आहे? उद्या पण क्लास आहे ना, उद्या काय आहे? उद्या काय आहे?
श्री कृष्ण जयंती का। चला बघा, आता बघा काय लक्षात घ्यायचं, बघा एकदम सोपं आहे, एकदम सोपं असतं। आता लक्षात घ्या मी काय सांगतोय ते, ठीक आहे, काय सांगतोय ते एकदम लक्षात घ्या। आता बघा जो वरचा भाग आहे ना, बरोबर आहे, इथं बघा आता कसं काय होतंय ते बघा। आता आता काय होतंय बघा, हा जो भाग आहे, बघा सोपं काय लक्षात ठेवायचं की जो भाग आरशाच्या जवळ आहे तो भाग आपल्याला अगोदर दिसणार। मग आरशेजवळ कोणता भाग आहे तर तुमच्या लक्षात येईल ही जी रेषा आपण अशी ओढली, तर बघा आरशाच्या जवळ ही रेषा आहे, बरोबर आली लक्षात, तर ही रेषा तुम्हाला अगोदर तिथं दिसणार, बरोबर। कशी दिसणार तर बघा, इथं हा पॉइंट आहे तर आपण हा पॉइंट इथं काढूया, बरोबर आहे। त्यानंतर बघा थोडस आपण खाली करून घेऊया, ठीक आहे, तर बघा तेवढं काही व्यवस्थित मला काढता येत नाही पण अशा प्रकारे, बरोबर। त्यानंतर बघा आपण काय केलं, या पॉइंट वरून ही अशी रेषा काढली, बरोबर आहे। मग आपण काय करणार आता, या पॉइंट वरून अशी रेषा काढणार, लक्षात घ्या, ठीक आहे। त्यानंतर बघा त्या पॉइंटवरून आपण अशी खाली रेषा काढली, बरोबर आहे। मग या पॉइंटवरून आपण काय करणार, लक्षात घ्या, आता ही रेषा बघा आरशाकडे येत आहे, बघा इथून जी रेषा आहे ना ही आरशाकडे येत आहे, मग इथून पण आपल्याला काय करायचं, आरशाकडे जायचं असं, ठीक आहे, आले लक्षात। त्यानंतर बघा आपण काय करतोय आता ते लक्षात घ्या, वन बाय वन। हा आता या रेषेपासून आपण असा हा अर्ध गोल काढला, म्हणजे या रेषेपासून काय काढावं लागेल आपल्याला, हा अर्ध गोल काढावा लागेल असा, बरोबर। त्यानंतर बघा त्या अर्धगोलापासून एक अशी रेषा मांडली, म्हणजे या अर्धगोलापासून आपण काय करूया, अशी रेषा काढूया। तेवढं व्यवस्थित काय जमत नाही आपल्याला, कारण आपण ड्रॉ करतोय ना त्याच्यामुळे। तर बघा इथं असं तुम्हाला कुठं दिसते अशी आकृती आपण ड्रॉ केलेली, एक मध्ये नाही, दोन मध्ये नाही, तीन मध्ये नाही, तरी ऑप्शन चार मध्ये दिसते, म्हणजे ऑप्शन तुमचं चार बरोबर व्हायला पाहिजे। आता कसं करायचं बघा, बघा पुन्हा एक सांगतो, हा एक मिनिट, काय झाले सांगतोय। आता काय करायचं, ज्यावेळेस तुम्हाला अशी प्रतिमा काढायला सांगितलं जातं त्यावेळेस काय करायचं, बघायचं की आरशाच्या जवळ कोणती रेषा आहे। बघा आता समजा हा तुमचा आरसा आहे, समजून सांगतोय, बरेच क्वेश्चन बघायचे हे, तर बस थोडस एक्झाम्पल आहे, ठीक आहे। बघा समजा हा आपला आर आहे, ठीक आहे, आणि तुम्हाला सांगितलं प्रतिमेमध्ये असा आर काढायचा आहे, प्रतिमा कशी असेल, तर बघा सोपं आहे। आता काय करायचं लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या इथं, ठीक आहे, सगळ्यांनी लक्ष द्या। आता काय होईल बघा, आता आरशाच्या जवळ कोणती रेषा आहे, तुम्ही म्हणले सर आरशाच्या जवळ ही आपली एक रेषा आहे, बरोबर ना, बघा ना आरशाच्या जवळ हीच रेषा आपल्याला पाहायला मिळते, बरोबर। मग काय करायचं, जी आरशाच्या जवळ रेषा आहे ती अगोदर लिहायची, अगोदर काढायची, लिहायची नाही काढायची। तर बघा ही आरशाच्या जवळ रेषा होती तर ती रेषा आपण अगोदर काढली, झाले। त्यानंतर बघा याला आपण एक नाव देऊया, याला दोन नाव देऊया, मग याचा हा एक पॉइंट हे असायला पाहिजे, याचा दुसरा पॉइंट हा असायला पाहिजे। मग तिथून काय केलं बघा, आपण आरशापासून दूर जातोय, बघा आरशापासून आपण दूर जातोय, मग इथं पण तेच करायचं, आरशापासून दूर जायचं, बरोबर आहे। मग ह्या बघा दोन पॉइंट पासून बघा दुसरा पॉइंट जो आहे ना, इथं बघा आपण आरशापासून दूर जातोय, मग इथं काय करायचं, इथं तेच करायचं, आरशापासून असं दूर जायचं, झालंय। त्यानंतर बघा आपण काय केलं, इथं बघा हा पॉइंटला तीन म्हणूया, तीन पासून आपण काय केलं, खाली एक रेषा काढली सरळ, मग इथं पण तेच करायचं, बघा या एकच्या बाजूला तीन आहे, मग इथं तीन असायला पाहिजे, सरळ एक खाली रेषा अशी काढायची, झालंय, आलं लक्षात। त्यानंतर बघा तुम्हाला काय मिळते, या पॉइंट पासून या बिंदू पासून आपण एक अशी रेषा आरशाकडे जाणारी काढली, बरोबर। मग याचा अर्थ हा बिंदू हा आहे, मग इथून पण आपण आरशाकडे जाणारी एक अशी रेषा काढणार, म्हणजे बघा ह्या वस्तूची प्रतिमा तुम्हाला आरशामध्ये अशी दिसते, ठीक आहे। समजलं कसं काढायचं ते, आरशाच्या जवळ जी रेषा आहे किंवा जी आकृती आहे ती अगोदर काढायची, मग त्याच्यापासून जे आकृतीच्या आरशाच्या जवळ जे गोष्टी जातात ते आरशाकडे न्यायच्या, जे आरशापासून दूर जातात ते आरशापासून दूर न्यायच्या,
तर असं घडून तुम्हाला काय करायचं आहे, या गोष्टी शिकायचं आहे. बरोबर, समजले का? आले लक्षात? बघा, थोडंफार समजलं का मला सांगा, थोडंफार. ठीक आहे, कारण ज्यावेळेस आपण प्रश्न बघणार ना त्यावेळेस तुम्हाला समजणार, पण थोडंफार तुमच्या लक्षात आलं का मला सांगा एकदा, थोडंफार. ओके शशांक, शशांक काय क्वेश्चन आहे बेटा? ओके ओके विश्वजा, ओके चला, ओके शशांक ठीक आहे. ओके, म्हणजे कसं करायचं बघ शशांक, कसं करायचं बघ. आता बघा, पुन्हा सांगतो, आता काय कर बघा, बघा प्रश्न बघितल्याशी नाही समजणार. आता बघा शशांक, आपण अगोदर प्रश्न बघूया. प्रश्न बघितलं म्हणजे शशांक तुला कसं सोडवायचं ते समजेल. ठीक आहे, फक्त तू लक्षात ठेव की सरांनी आपल्याला काय सांगितलंय, डावी बाजू उजवीकडे दिसते, उजवी बाजू डावीकडे दिसते, एवढा बदल सांगितला. त्यानंतर वरची आकृती वरीच राहते, खालची आकृती खालीच राहते. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. आता बघ मी काय सांगतो शशांक. ठीक आहे, प्रश्न बघितले की तुझ्या लक्षात येईल सर काय सांगतात ते. ठीक आहे, आता प्रश्न बघितलं की तुला समजेल की नेमकं उत्तर कसं शोधायचं. प्रश्न बघितल्याशी नाही समजणार तुला. ठीक आहे, अगोदर प्रश्न बघू बेटा, नंतर तुझ्या लक्षात येईल. ठीक आहे, चला आता बघा मी हा समजून सांगतो, त्यानंतर अजून तुला आपण बऱ्याच गोष्टी बघणार आहे. ओके चला लक्ष द्या आता. चला आता बघा इथं काय काय दिसतं सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, आता महत्वाचं आहे. तुम्हाला मी काय सांगितलं होतं की बघा हा आहे तुमचा आरसा. बरोबर, हा आहे तुमचा आरसा. बघा लक्ष द्या सगळ्यांनी, एक एक गोष्ट ध्यान देऊन ऐका. हा एक आहे तुमचा आरसा, हा काय तुमचा आरसा आहे. आता बघा काय काय होतंय ते, हा काय काय होतंय ते बघा लक्ष द्या सगळ्यांनी. ठीक आहे बघा, आता मी जर बघितलं तर ही रेषा बघा तिरपी कोणीकडे आहे, आरशाच्या दूर जाते की नाही, आरशाच्या दूर जाते तिरपी रेषा. बरोबर आहे, आरशाच्या दूर जाते म्हणजे प्रतिमे सुद्धा, जी आपली प्रतिमा आहे किंवा ज्याला आपण प्रतिबिंब म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा ही आकृती काय करायला पाहिजे, दूर जायला पाहिजे. तुम्ही जर बघितलं तर ही रेषा अशी खाली येताना तुम्हाला दिसते, मग ही रेषा वरती जाईल का, नाही, म्हणजे पहिलं ऑप्शन तुमचं कटलं. बरोबर आहे, आता खाली जर बघितलं तर तुम्हाला अशा प्रकारचा हा भाग दिसतोय, पण याच्यामध्ये तो भागच दिलेला नाहीये, म्हणजे प्रतिमेमध्ये एखादा भाग गायब होऊ शकतो का, नाही गायब होऊ शकत. बरोबर आहे, गायब होऊ शकतो का, नाही. मग इथं बघा ही रेषा खाली येते, मग ही रेषा तुम्हाला अशी वरती जाताना दिसू शकेल का, नाही दिसू शकणार. बरोबर आहे, दिसू शकेल का, नाही. मग बघा तुम्ही जर बघितलं तर बघा या रेषा आरशापासून दूर जाताना दिसते ना, आरशापासून दूर चालू, इकडे चाललो म्हणजे दूर चालू, या रेषा आरशापासून दूर जाताना आणि खाली वागताना तुम्हाला दिसतात. मग उत्तर आकृतीमध्ये सुद्धा तसंच व्हायला पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे बघा समजा आता बघा हे तुमच्या उत्तर आकृत्या, मग बघा हा, बघा हा तुमचा आरसा आहे, हा तुमचा आरसा आहे, राईट. तर बघा ही रेषा बघा आरशापासून दूर जाताना आणि खाली येताना तुम्हाला दिसते. बरोबर आहे, त्यानंतर बघा या उभ्या दोन रेषा, तर बघा इथं उभ्या दोन रेषा, त्यानंतर बघा खाली अशा हा रेषा आहे, तर खाली हा रेषा, म्हणजे बघा तसंच झालेलं आहे. बाकीच्या मध्ये कुठंच उत्तर आपल्याला मिळत नाही, कारण बघा या रेषा बघा जर आरशापासून अशा दूर जात असेल आणि खाली वाकत असतील तर तिथं काय व्हायला पाहिजे, समजा हा तुमचा आरसा आहे, मग आरशापासून दूर जायला पाहिजे. बघा आरशापासून दूर जातात, खाली वाकतात, म्हणजे हे तुमचं उत्तर व्हायला पाहिजे.
ठीक आहे, इथं बघा आरशापासून दूर चालल्या पण वर चालल्या तसं होऊ शकत नाही ना, ठीक आहे. एखादी रेषा आरशापासून दूर चालली बरोबर, इथं जर खाली येत असेल तर इथं पण खाली जायला पाहिजे, वर जायला नाही पाहिजे, ठीक आहे. इथं बरोबर आहे पण खालचा भागच तुम्हाला दिलेला नाही आहे, त्याच्यामुळे हे आपलं उत्तर होणार नाही. तीन मध्ये जर बघितलं तर आकृती अशी दिसेल का, इथं तुमची आकृती उभी आहे तर तुम्हाला आकृती आडवी दिसेल का, तुम्ही आरशासमोर उभे राहिलात बरोबर आहे, आरशासमोर तुम्ही जर उभे राहिलात तर तुम्ही आडवे दिसाल का, नाही ना, आरशासमोर तुम्ही उभे राहिलात तर तुम्ही उभेच दिसता बरोबर ना, आरशासमोर तुम्ही उभे राहिलात तर उभेच दिसता, आडवे दिसणार का तिथं, नाही दिसणार, त्याच्यामुळे हे तुमचं उत्तर होत नाही. ते तुमचं उत्तर काय होतं, एक होतं बरोबर आहे, काय होतं, एक होतं. आता एक दोन उदाहरणं बघितलं की तुमच्या लक्षात येतं की नेमकं कसं सोडवायचं ते, ठीक आहे. चला आता हा महत्वाचा आहे, चला हे सांग आता, एक दोन बघितलं की तुमच्या लक्षात येतं नेमकं कसं करायचं ते, हा एक दोन बघा. ओके ग्रेट शशांक, चला हे सांगा आता, बघा बऱ्याच जणांची उत्तरं आलेली आहेत, बघूया आता बघा काय काय कट करता येईल ते बघा. बघा आता विद्यार्थी मित्रांनो बघा, इथं हा जो एन आहे, ठीक आहे, एन मध्ये बघा प्रत्येक बाजूला दोन दोन रेषा आहे, मग तुम्हाला त्याच्यामध्ये एक रेषा दिसेल का, हो दिसेल का एक रेषा, नाही. मग एन बघा जर असा असेल तर तुम्हाला असा आडवा एन दिसेल का, बघा आपली आडवी रेषाच नाहीये, मग इथं आडवी रेषा आली कशी बरोबर आहे ना, आडवी रेषा नाही, डावी बाजू उजवी होऊ शकते, उजवी बाजू डावी होऊ शकते, पण इथं अशी रेषाच नाही, तर मग इथं रेषा आली कशी, त्याच्यामुळे हे दोन तर तुमचं उत्तर होतच नाही. त्यानंतर बघा या रेषा तुम्हाला जाड दिसतात थोड्याशा बरोबर आहे, आणि इथं पतल्या दिसतात, आता असं होऊ शकतं का सांगा बरं, एखादी वस्तू जर जाड असेल तर आरशामध्ये सुद्धा तुम्हाला जाडच दिसणार, पतली दिसेल का ती, नाही दिसणार ना, पतली दिसेल का मला सांगा, नाही दिसणार, त्याच्यामुळे हे पण तुमचं उत्तर होत नाही. म्हणजे एखादी गोष्ट जाड असेल तर ती जाड दिसणार, पतली असेल तर पतली दिसणार, त्याच्यामुळे हे तुमचं उत्तर होणार नाही, कारण तुम्हाला आकृती जी आहे, उत्तर आकृती आहे, ही पतली दाखवलेली आहे. त्यानंतर जर दोन रेषा असतील, जाड आकृती असेल तर एक रेषेची आकृती दिसेल का, तर नाही दिसणार बरोबर आहे. त्यानंतर बघा एखादी आकृती उभी असेल तर तुम्हाला आडवी आकृती आरशामध्ये दिसेल का, तर नाही, तसं होत नसतं बरोबर ना, त्याच्यामुळे बघा इथं कुठंच आडवी आकृती नाही, मग इथं या आडव्या रेषा आल्या कुठून, त्याच्यामुळे हे तुमचं उत्तर होत नाही. म्हणजे हे तुमचं उत्तर नाही, हे तुमचं उत्तर नाही, म्हणजे तुमचं उत्तर असायला पाहिजे एक, पण कसं ते आपण बघूया, पण कसं ते आपण इथं बघूया. आता बघा, आता बघा तुम्ही बघा, आरशाच्या जवळ हा भाग आहे, लक्षात घ्या, सांग काय सांगतोय, आरशाच्या जवळ हा भाग आहे, तर आपण काय करूया हा भाग बघूया. तर बघा आरशाच्या जवळ बरोबर तोच भाग आहे, नंतर काय केलं आपण खालच्या भागावरनं दोन रेषा अशा आरशाच्या दूर नेल्या बरोबर ना, त्या यांच्या बघा इथून दोन रेषा आरशाच्या दूर नेल्या वरच्या बाजूनं बरोबर, मग इथं पण तेच होणार, खालून काय करायचं दोन रेषा आरशाच्या दूर जाणार ते पण वरच्या बाजून बरोबर, तसंच येतंय. त्यानंतर आपण काय केलं बघा, वरतून बघा जिथं रेषा पोहोचल्या तिथून आपण काय केल्या खाली दोन रेषा आणल्या, मग इथं बघा ह्या रेषा जिथं पोहोचल्या तिथून खाली दोन रेषा आणल्या, म्हणजे बघा बरोबर आपण जसं काढतोय तशीच आकृती तुम्हाला मिळते, म्हणजे ऑप्शन एक काय होईल तुमचं बरोबर होईल. कसं केलं बघा, आरशाच्या जवळ जी रेषा आहे ती रेषा तुम्हाला दिसते का, तर हो दिसतंय बरोबर. त्यानंतर बघा, त्यानंतर बघा तुम्हाला काय मिळेल, इथून बघा आपण दोन रेषा दूर नेल्यावरती, तर इथून बघा अशा दोन रेषा वरती दूर नेल्यात, तिथून खाली दोन रेषा आणा त्या आणल्या, म्हणजे याचा अर्थ तुमचं उत्तर काय असायला पाहिजे, इथं एक असायला पाहिजे. ओके आले थोडंफार लक्षात तुमच्या, झालंय कन्सेप्ट क्लिअर, आता थोडंफार समजले तुम्हाला, ओके खूप छान श्रावणी. आता सगळ्यांनी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही बाकीचे ऑनलाईन क्लास बघा, ठीक आहे, बाकीचे ऑनलाईन क्लास आता तुम्हाला कॉल करतील किंवा आता बरेच क्लास सुरू झालेले आहेत, त्यांची फी माहिती आहे का नवोदयची किती आहे,
बाकीचे ऑनलाईन 9-10 लाखाची फी आता 10,000 रुपये त्यांनी ठेवलेली आहे. ठीक आहे, मी बघितले काही ऑनलाईन क्लासेस, ठीक आहे, त्यांची फी जर बघितली तर 10-10 हजार रुपये त्यांनी ठेवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये काहीच नाही, फक्त 4-5 व्हिडिओ, डेली लाईव्ह क्लास पण ते घेत नाहीयेत आणि काहीच नाही त्याच्यामध्ये. म्हणजे बघा अशा प्रकारे ते कोर्स विकत आहेत, बरोबर आहे ना. आणि आपले क्लास बघा ना, फक्त 999 रुपये मध्ये तुम्हाला लाईव्ह मिळत आहे, रोज लाईव्ह क्लास परीक्षेपर्यंत, फक्त 999 मध्ये. ठीक आहे, तुमचे मित्र वगैरे असतील तर पटकन सांगा, बरोबर आहे. त्यांची एवढी फी बघितली मी खूप हैराण झालो. ठीक आहे, 10-10 हजार रुपये ती फी ठेवत आहेत नवोदयची. मी आताच ऑनलाईन काही 1-2 ऍप डाउनलोड केले आणि बघितलंय. तर तुम्ही पण लक्षात ठेवा, कोणी असेल तुमचा मित्र वगैरे तर त्यांना सांगा आपले क्लासेस पटकन जॉईन करायला. हा खूप आहेत, ठीक आहे, 10,000-9,000 फी. खूप हैराण झालो यार, इतकी फी कशी काय ठेवू शकतात ते, ठीक आहे ना. आणि मी बघितलं क्लास पण घेत नाहीत ते ऑनलाईन, 1-2 दिवस घेतात, नंतर बस रेकॉर्डेड देतात. त्यांच्यामध्ये पण तिथं काही स्पेशल नाही आहे. ओके चला, हा 6वा क्वेश्चन आहे, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता बघा याचं उत्तर काय असेल. जसं तुम्हाला मी सांगितलं तसं करा आणि एक काम करा, सोडवतानी नाही का तुम्ही, सोडवतानी काय करा तुम्ही, नोटबुकचा यूज करा. सगळ्यांनी सांगतो नोटबुक म्हणजे तुमच्याकडे वही असू द्या, वही, पेन, पेन्सिल सगळं ठेवायचं. मी प्रश्न दाखवला की सोडून बघायचा. ठीक आहे श्रावणी, बाकीचे नवीन विद्यार्थी आहेत, सगळ्यांनी सांगायचं उत्तर पटकन सांगा, याचं उत्तर काय असेल. ठीक आहे, आता लक्षात घ्या इथं काय आहे, तुम्ही चुकीचं करू नका. आपला आरसा बघा कुठं आहे. ठीक आहे, आपला आरसा इथं नसून आपला आरसा आता खाली दिलेला आहे, बरोबर आहे. आपला आरसा आता कुठं दिलेला आहे, खाली दिलेला आहे. म्हणजे हा आहे तुमचा आरसा. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, एकदम माफक फी आहे, फक्त 999 रुपये. बाकीचे क्लासवाले 9-9, 10-10 हजार रुपये फी घेत आहेत. त्याच्यामुळे तुमचे मित्र वगैरे असतील तर पटकन सांगा त्यांना जॉईन करायला. ठीक आहे, तिकडे जर त्यांनी जॉईन केलं तर त्यांचे 10,000 रुपये जातील आणि इकडे फक्त 999 मध्ये त्यांना शिकायला मिळतंय. त्यांचा घाटा होऊ नये, त्यांचं नुकसान होऊ नये पैशाचं, तर पटकन त्यांना सांगा तुम्ही. ठीक आहे, आपल्या क्लासेस बद्दल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय पाहायला मिळतंय तुम्हाला. आता बघा, हा तुमचा आरसा आहे इथं दिसतोय, याचा अर्थ काय करायचं. याचा अर्थ बघा, एक एक गोष्ट लक्षात घ्या, काय काय दिसतंय आणि कसं कसं दिसतंय. ठीक आहे, काय काय दिसतंय आणि कसं कसं दिसतंय, सगळ्या गोष्टी तुम्ही इथं लक्षात घ्या. आता हा चला सांगा उत्तर काय असेल. बघा आता, आता बघा एकाच याच्यामध्ये तुमचं उत्तर सापडतं. आता बघा, हा तुमचा आरसा आहे, बरोबर आहे. आता बघा इथं जर हे अर्ध, बघा हे अर्धा भाग असा असेल इथं, मग इथं अर्धा भाग असा असेल. आता मला सांगा, या आकृतीचं तोंड कशाकडे आहे हो, हे जे आकृतीचं तोंड आहे बारीक, हे कशाकडे आहे. हे आकृतीचं तोंड आहे तुमच्या आरशाकडे, कारण हा तुमचा आरसा आहे, बरोबर आहे. मग इथं जी आकृती असेल तिचं पण तोंड आरशाकडेच असेल, बरोबर. हे असं बरोबर आले. मग आपण काय केलं बघा, या आरशापासून अशी एक रेषा आरशाच्या दूर नेली, कारण हा तुमचा आरसा आहे, त्याच्यापासून दूर रेषा नेली, मग इथून पण अशी रेषा आणा, बरोबर. ठीक आहे, समजले. मग बघा, आले लक्षात तुमच्या. ठीक आहे, त्यानंतर बघा आपण काय करतोय, एक अशी आडवी रेषा काढतोय, बरोबर आहे. त्यानंतर बघा, इथून बघा अशी आडवी रेषा काढायची, बरोबर. त्यानंतर बघा, तुम्ही जर बघितलं तर बघा, आपण या पॉइंट वरून अशी आरशाच्या दूर जाणारा एक बाण काढतोय. मग हा बिंदू आहे, याच्यापासून असा आरशापासून दूर जाणारी एक रेषा काढतोय, बरोबर आहे, कारण हा तुमचा आरसा आहे, त्याच्यापासून दूर जाणारा हा. ठीक आहे, आले लक्षात. ठीक आहे, त्यानंतर बघा, तुमच्या लक्षात येईल ही उभी रेषा आहे, तर उभी रेषा तुमची जशाला तशीच राहील, त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही, बरोबर. आलं लक्षात तुमच्या, ती रेषा तुमची तशाला
तसेच राहील, बरोबर आहे. आता बघा, लक्ष द्या तुमच्या. आता मला सांगा, आरक्षाच्या जवळ कोणती रेषा आहे? हो, ही आहे. आरक्षाच्या जवळ ही रेषा आहे, बरोबर. लक्षात तुमच्या. मग इथं पण बघा, ही आरक्षाजवळ तुम्हाला ही अशी रेषा असायला पाहिजे. बघा, ही आरक्षाच्या दूर अशी रेषा आहे, तरी आरक्षाच्या दूर तुम्हाला अशी रेषा असणार. मग मला सांगा, ही अशी आकृती तुम्हाला कुठं दिसतंय सांगा बरं. इथं ठीक आहे, इथं नाही, इथं नाही आणि इथं पण नाही. ऑप्शन एक तुमचं उत्तर व्हायला पाहिजे ना, सापडले की नाही. तर एवढं ड्रॉ करण्याची गरज नाही, एवढं काढण्याची गरज नाही, फक्त बघायचं हा भाग इथं आहे, मग हा भाग इथं असायला पाहिजे. मग इथं असणारा भाग तुम्हाला आकृतीमध्ये कुठे दिसतोय? तर इथं दिसतोय, कारण तुमचा जो आरसा आहे तो इथं आहे. बघा, इथं आहे, बरोबर ना. ही आकृती तुम्हाला इथं यायला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यामुळे हे थोडस इमॅजिनेशन महत्वाचं आहे. ओके, समजले तुम्हाला? विश्वजा, थँक्यू सो मच फॉर विशिंग मी. थँक्यू सो मच विश्वजा. चला तर हा क्वेश्चन आपण सुरू करतोय. पहिला क्वेश्चन आपला, सांगा शशांक. थँक्यू सो मच. अक्षय थँक्यू, अंजली थँक्यू सो मच. ओके, चला बघा, आज मी तुम्हाला काही बेसिक समजून सांगितलं, त्याच्यामुळे आपले जास्त काही क्वेश्चन होऊ शकले नाही. पण उद्यापासून आपले जास्त क्वेश्चन होतील, कारण उद्यापासून फक्त आपल्याला क्वेश्चनच बघायचा आहे 2 दिवस, राईट. चला, हा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे, सांगायचा आन्सर काय होणार. तर बघा, एकदम सिम्पल आहे, बेसिक क्वेश्चन आहे. मला माहित आहे तुमचा आन्सर इथे आला पाहिजे. बघा काय आहे, काय व्हायला पाहिजे बघा. आता तुम्ही जर बघितलं तर लक्षात येईल तुमच्या, हा तुमचा आरसा आहे, बरोबर आहे. मग आरशाच्या जवळ जी रेषा आहे ती आरशाच्या जवळ दिसायला पाहिजे, बरोबर आहे. आरशाच्या जवळ जी रेषा आहे ती तुम्हाला आरशाच्या जवळ दिसायला पाहिजे. मग बघा, ही अशी थोडीशी बाहेर निघलेली रेषा तुम्हाला आरशाच्या जवळ दिसते, बरोबर आहे. मग मला सांगा, ही रेषा अशी झुकलेली आहे तर, अशी झुकलेली असेल तर तुम्हाला प्रतिमेमध्ये अशी झुकलेली दिसते, म्हणजे बघा तुम्हाला ही रेषा अशी दिसायला पाहिजे, बरोबर. आले लक्षात? डायरेक्ट उत्तर आपण शोधूया. त्यानंतर बघा, या रेषेजवळ म्हणजे तुमचं काय आहे, वर्तुळ आहे. तर बघा, या रेषेजवळ तुमचं वर्तुळ येतं. त्याच्या बाजूला बघा अधिकचं चिन्ह आहे, तर त्याच्या बाजूला अधिकचं चिन्ह. खाली बघा गुणाकारायचं आहे, तर गुणाकारच राहणार. बघा, ही रेषा आरशाकडे झुकताना दिसते तुम्हाला, तर बघा इथलची रेषा आरशाकडे झुकताना दिसते. बघा, ही रेषा आरशापासून दूर जाते थोडीशी, ही बघा आरशापासून दूर जाते. मिळालं की हो तुमचं आन्सर, बरोबर. मिळालं की हो तुमचं आन्सर. विश्वजा, उद्या काय बेटा सुट्टीला? नाही, उद्या सुट्टी नाही बेटा. असेल तर मी सांगतो, पण उद्या सुट्टी नाही आहे. स्नेल थँक्यू. ठीक आहे, ओके. तर बघा, तुमचं उत्तर काय असायला पाहिजे इथं? तू असायला पाहिजे, एकदम सोपं आहे. ओके, चला याचं उत्तर सांगा. सांगायचं उत्तर, सर्वेश थँक्यू. नाही अक्षत, उद्या सुट्टी नाही आहे. नाही नाही, उद्या सुट्टी नाही आहे. नाही नाही, उद्या सुट्टी नाही आहे.
हाँ विश्वजा, हाँ अपन नहीं, उधर छुट्टी नहीं है। हर्ष ठीक है, आणि बघा ज्यांची फीस जमा नाही आहे त्यांनी पटकन करा बरं, कारण बाकीच्या क्लासवाले बघा किती फी ठेवत आहेत, 9,000 10,000 फी ठेवत आहेत, मी आताच बघितले। ठीक आहे, आणि इतक्या कमी याच्यामध्ये आपण क्लास देतोय, लाईव्ह शिकवतोय फक्त 999 मध्ये, तर तुम्ही फी लवकरात लवकर द्यायला पाहिजे। हा चला इथं बघा, प्रश्न दुसरा आहे आपला, एकदम सोपा आहे। ठीक आहे, आता बघा सोपा आहे, काय दिसते बघा, आरशाच्या जवळ बघा तुम्हाला ही आकृती दिसते, हा तुमचा आरसा आहे बरोबर। मग इथं बघा, समजा आरशाच्या जवळ ही आकृती तुम्हाला कुठे दिसते, तर आरशाच्या जवळ तुम्हाला ही आकृती पाहिजे, तर आरशाच्या जवळ ही आकृती आहे का, हो आहे। दुसरं कुठं आहे, इथं आहे बरोबर, इथं आहे का सांगा बरं, तर नाही, हे आरशाच्या जवळ नाही। ठीक आहे, हे नाही होणार, कारण बघा ही अगोदर येते आपल्याला। ठीक आहे, हे आरशाच्या जवळ असू शकत नाही। ठीक आहे, त्यानंतर हे दुसरं आहे, हे पण होत नाही। ठीक आहे, दोन आहे। त्यानंतर बघा इथे तुम्हाला काय त्रिकोण दिसतोय, मग इथे तरी वेगळीच आकृती दिसते ना तुम्हाला, हे त्रिकोण बघा कसा आहे, इथं त्रिकोण कसा आहे, इथं बघा कसा जोडलेला आहे, असं होऊ शकतं का? तुम्ही आरशामध्ये काही दाखवलंय, तुम्हाला काही वेगळं दिसतंय, असं होते का कधी? नाही होत बरोबर आहे, त्याच्यामुळे हे उत्तर नसणार। तुमचं उत्तर काय असायला पाहिजे, इथं तीन असायला पाहिजे। बघा किती सोप्या प्रकारे आपण शोधू शकतो बरोबर। चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ। आज आपण थोडंसं 5 मिनिट लवकर आपल्या क्लासला एंड करतोय। ठीक आहे, ठीक आहे, थोडंसं लेट आपण उद्या किंवा घेऊया। ठीक आहे, चला तर बरेच प्रश्न आहेत ते आपल्याला बघायचे आहेत, हे सगळे प्रश्न आपण उद्या बघतोय। आणि पेन पेन्सिल जवळ घेऊन बसत चला तुम्ही। ठीक आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांची फीस बाकी आहे त्यांना एक रिक्वेस्ट आहे की पटकन तुम्ही फीस वगैरे पे करा। ठीक आहे, चला आपण थांबूया इथं, आणि सगळ्यांना थँक यू सो मच ज्यांनी विश केले, आणि गुड नाईट श्रावणी, ज्यांची फीस बाकी आहे त्यांनी पटापट हे करायचं आहे। ठीक आहे, आणि आज आपण थोडासा लवकर क्लास सोडतोय का, कारण आज लाईट नाहीये म्हणून। ठीक आहे, आणि ठीक आहे, ओके, गुड नाईट, गुड नाईट, चला गुड नाईट, गुड नाईट, चला गुड बाय।